अमनेर सेवन न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे प्रधान सेवक या नात्याने जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रांचे वाटप माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते पैलाड श्रीराम कॉलनी सानेनगर भागात करण्यात आले। यावेळी श्रीमती वाघ यांनी जनतेशी संवाद साधत केंद्र सरकारने वर्षभरात केलेल्या विकास कामांची माहिती दिली। यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमेश वाल्हे, चंद्रकांत कंखरे, योगीराज चव्हाण, राहुल चौधरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते। कोरोनाच्या काळात जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर संजय रणाडकर यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे। त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तसेच शासकीय कागदपत्रे फाडण्यात आली आहेत, त्यामुळे त्यांचे मनोबल खचले असून त्यांना मारहाण करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने निवेदनाद्वारे केली आहे। शहरात शनिवारी वेगवेगळ्या दोन ठिकाणी आगी लागल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। सकाळी सुरभी कॉलनीतील दशरथ पवार यांच्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले, तर सायंकाळी ठेशन रोडवरील डॉक्टर राका पाटील यांच्या जुन्या दवाखान्यात भरलेल्या चाराला अचानक आग लागल्याने इमारतही जळू लागली। मात्र दोन्ही ठिकाणी अग्निशमन विभागाची गाडी वेळेवर पोहोचल्याने आग आटोक्यात आली। अग्निशमन विभागाचे कर्मचारी नितीन खैरनार, दिनेश बिराडे, फारुख शेख, आनंदा झिंबल, आकाश बाविस्कर आणि योगेश धनगर यांनी शर्थीचे प्रयत्न करत या दोन्ही ठिकाणांची आग विझवली आहे। यासोबतच ग्रामीण भागातही आगीचं सत्र सुरूच आहे। शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास तालुक्यातील सारबेटे येथील रतिलाल उखा पाटील यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील धान्य, संसारोपयोगी साहित्य आणि 50,000 रुपये रोख असे साहित्य जळून खाक झाले आहे। कोविड सेंटर अंमळनेरमधील रुग्ण लवकर बरे व्हावेत आणि त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी नियमित उपचारांसह योग प्रशिक्षणही त्यांना दिलं जात असल्याची माहिती तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिली आहे। दररोज सकाळी कमलेश कुलकर्णी या रुग्णांना योगाचा सराव करून घेतात, त्यानंतर सकसार आणि औषध उपचार केला जात असल्याने आत्तापर्यंत 122 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत। अमनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा अमनेर 7 न्यूज आणि आमचं फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका। बातम्या आणि जाहिरातींसाठी आमचा भ्रमणध्वनी क्रमांक 88 88 614 664 या क्रमांकावर संपर्क करा।